प्रत्येक पक्षात एक वजनदार आणि लोकप्रिय नेता असतो जो सगळ्यांना आवडतो. पण असा नेता जेव्हा अचानक हे जग सोडून जातो तेव्हा तो पक्ष आणि ते कार्यकर्ते पोरके होतात. कैसी है अनहोनी, हर आग हुई ना, छोड़ गया जो तू. राजकारणातले अर्जुन या सीरीज मध्ये मी अर्जुन तारू आपण सर्वांचं मनापासून स्वागत करतो. आज आपण बोलणार आहोत महाराष्ट्राचे लाडके विश्वासू मुख्यमंत्री ज्यांनी महाराष्ट्राला विकासाच्या नव्या क्षितिजावर नेलं. काँग्रेस पक्षाचे खरे अर्जुन विलासराव देशमुख साहेब. उजळ माथाने लोका पुढे जा आणि सांगा दाणा हे आम्ही केलंय, अरे राहिलेलं आम्हीच करणार, दुसरा कुणी करू शकणार. हा आत्मविश्वास पहिल्यांदा कार्यकर्त्यांच्या मध्ये जागा झाला पाहिजे. विलासरावांना राजकारणातील राजहंस म्हणायचे. सरपंच ते उपसभापती या पदांवरून आमदार ते मुख्यमंत्री पर्यंतचा प्रवास हा माणूस किती मातीतून आलाय हे दिसून येतं. मैं विलासराव दगडोजीराव देशमुख ईश्वर की शपथ लेता हूं. मुख्यमंत्री असावा तर विलासरावांसारखा असं सगळ्यांना वाटायचं, कारण त्यांच्यावर असणारा विश्वास. 1600 मेगावॉट वीज निर्माण होईल आपल्या जिल्ह्यामध्ये आणि 25,000 लोकांना डायरेक्ट इनडायरेक्ट लोकांना काम मिळेल, रोजगार मिळेल. प्रचंड विनोद बुद्धी आणि परफेक्ट टायमिंग ही त्यांची खासियत होती. हे दोन भाऊ एकमेकांशी भांडतात, सगळ्या प्राण्यांच्या उपमा देऊन झाले एकमेकाला. प्राणी संग्रहालय रिकाम झाले. त्याच कायम वस्त्रहरण करणारी मंडळी आज एकत्रितपणानं वस्त्रहरणाचा प्रयोग बघतायत. जी जबाबदारी दिली पक्षाने तुमच्यावरती तुम्ही पार पाडत असता, आम्हाला आनंद वाटतो की तुम्हाला विरोधी पक्ष नेता म्हणून पाहताना. त्यामुळे इथं जे बोलतो त्याच्याकडेच लक्ष ठेवा, विधानसभेमध्ये काय बोलतो त्याच्याकडे फार लक्ष देऊ नका. पक्ष जरी वेगळे असले तरी त्यांनी मैत्री नेहमी जपली. आमचा प्रेम विवाह मित्र कसा असावा याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे गोपनाथराव मुंडे. आणि सगळ्यांसमोर बेधडकपणे आपल्या मैत्रीचा गाजावाजाही केला. भारतीय जनता पार्टीच्या आमदारांचं संख्याबळ वाढलं, एक दोन कमी पडत होते, ती व्यवस्था मित्र म्हणून आम्ही केली. हे तर माहिती आहे आमच्या दोघांचे मतदारसंघ एकमेकांना लागून आहेत, त्यामुळे आम्ही दोघेही निवडून यायचो. नेता म्हणून कार्यकर्त्यांना नेहमी सजग ठेवावं लागतं, एनर्जी द्यावी लागते. नेत्याने कसं काम करावं हे त्यांच्या भाषणातून नेहमी दिसून यायचं. 1,00,000 मताने येणार आहेत, मग काय फरक पडतो आपण नाही गेलो तर. असलं काहीतरी डोक्यात, आता काय आपल्याला नाही गेलं तरी चालतंय, कसे बी येणार, असं होत नाही. पक्षावर प्रेम किती करावं हे विलासरावांकडून शिकावं. केंद्र सरकारमध्ये काम करण्याची संधी मिळाली आहे म्हणून खूप मला पक्षाने दिलेला आहे. मी स्वतःला फार भाग्यवान समजतो. अशा खंबीर नेत्याची काँग्रेस पक्षाला किती गरज होती हा व्हिडिओ पाहिल्यावर लक्षात येईल. लोकांची चळवळ म्हणजे काँग्रेस, इतकं विस्तारित रूप काँग्रेसला प्राप्त झालेलं आहे. अनेकांनी प्रयत्न केले काँग्रेस संपवायचे, ते संपले, काँग्रेस नाही संपले. एवढं मोठं पाडवळ तुमच्या सोबत असताना, एवढी मोठी वैचारिक शिदोरी बरोबर असताना कोणाला घाबरण्याचं कसलंही कारण नाही आहे. आज मराठवाडा लातूरचा जो विकास झालाय त्यात साहेबांचा मोलाचा वाटा आहे. मी कुठे असलो तरी माझं लक्ष लातूरवर. विलासराव गेले तरी त्यांची मुलं त्यांचा वारसा तितक्याच जोमानं सांभाळत आहेत. अमित आणि धीरज देशमुख आमदार म्हणून लातूरचा गड सांभाळत आहेत. आणि एक लय भारी अभिनेता तरुणांच्या गळ्यातील ताईत आहे. आदरणीय साहेब, त्यांनी केलेलं काम हे तर आहेच, पण हा आपला पट्ट्या आहे. या सध्याच्या विचित्र राजकारणात विलासरावांची कमी नेहमी भासत राहते. आता ही सगळी जबाबदारी मी तुमच्यावर सोपवतोय. विलासराव आजही आपल्या सगळ्यांच्या हृदयात कायम आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि तुमच्या मते राजकारणातला खरा अर्जुन कोण हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा.